उठा ले
तज्जलं सिंधुपात्रे श्रुतर्वर शाखा लेखने पत्रपूर्वे लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईश पारंत्रयाति एकदत्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दत्त्य प्रचोदयात् अद्भुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् महालक्ष्मी विद्महे विष्णुवन्दिन्य धीमहि लक्ष्मी प्रचोदयात् सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात् मन्त्रपुष्पाय विद्महे समर्पयामि जगदेश्वरी भुवनेश्वरी जगदम्बा देवी महाप्रभु पुष्पाय तुलसी समर्पयामि हरे लोटा कर वदिन चरण अनुराग पाए जागेवर बसून घ्या, कृपया करून जागेवर बसा. सर्व महिलांना विनंती आहे जागेवर बसा. आजचे जे यजमान आहेत यांनी सर्वप्रथम महाराजाकडे जाऊन आशीर्वाद घ्यायचा आहे. आजचे यजमान पार्वती शंकरराव इंगळे रायगावकर यांनी महाराजाकडे जाऊन आधी आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर आरती आणि प्रसादाचे मानकरी सौ सुनीता मदन शिंबैस श्रीमती पार्वती मारोतराव पद्मिने इकडले साईड नाही या पायऱ्या आहे तिकडून रायगावकर इकडच्या साईड नाही या पायऱ्या पायऱ्याकडून या साईडला पायऱ्या आहेत. आजचे यजमान सौ पार्वती शंकरराव इंगळे रायगावकर इकडच्या साईड नाही या पायऱ्या आहेत. त्यांनी येऊन महाराजांचं आधी दर्शन घ्यायचंय. त्यानंतर आज प्रसादाचे आणि आरतीचे मानकरी महिलांनी जागेवर बसून घ्याव्या. प्रसादाची दोन्ही प्रवेशद्वारावर व्यवस्था केलेली आहे. कृपया शांततेने प्रसादाचं ग्रहण करावं. सर्वप्रथम आजचे यजमान सौ पार्वती शंकरराव इंगळे रायगावकर हे महाराजांचे आशीर्वाद घेतील. त्यानंतर सौ सुनीता मदन सिंह बैस यांनी पण इकडे स्टेजकडे यायचंय. सौ सुनीता मदन सिंह बैस यांनी देखील इकडे स्टेजकडे यायचंय. त्यानंतर श्रीमती पार्वती मारोतराव पद्मिने यांनी पण इकडे यायचंय. या पायऱ्याच्या साईडला या. त्यानंतर आजचे जे चहाचे यजमान आहेत यांनी देखील सत्कार महाराजांच्या हाताने स्वीकारायचा आहे. त्यांनी जाऊ नये, थांबावं. स्टेजवर विनाकारण गर्दी करू नका. स्टेजवर ज्यांचं काम आहे त्यांनीच जायचं, ज्यांचं नाव पुकारलं त्यांनीच. कृपया करून स्टेजवर थांबा. थोडं थांबा पद्मिनी भाई, दोन मिनिट थांबा, थोडं थांबा, थोडं थांबा. यजमानाचं होऊ द्या नंतर तुम्ही. पद्मिनी भाई दोन मिनिट थांबा, दोन मिनिट खाली थांबा. ओ ताई, ताई दोन मिनिट खाली थांबा, दोन मिनिट, दोन मिनिट हो इथे थांबा. चला, यजमानांचं दर्शन झाल्यानंतर सौ सुनीता मदन सिंह बैस यांनी इकडे यायचंय. सौ सुनीता मदन सिंह बैस इकडून या. मंडळाकडे
मंडळातील सदस्यांनी प्रसाद वाटपाकडे जायचं आहे. तिकडे घाई झालेली आहे, गर्दी झालेली आहे. दोन्ही गेटला आपण प्रसाद ठेवलेला आहे. तिकडे पण ठेवला, दोन्ही गेटला प्रसाद ठेवलेला आहे. गुरुगुरुवार महिला मंडळातील सदस्यांना विनंती आहे की त्यांनी प्रसादाची योग्य त्या पद्धतीने वाटप करावं. आधी मानकऱ्यांना दर्शन घेऊ द्या, त्यानंतर प्रत्येकांना दर्शन महाराज घेणार आहे. महाराज तिथून उठणार नाही आहेत. कृपया करून थोडी शांततेने चला. सुनीता मधुसिंह पैसे यांनी पटकन इकडे यायचंय. महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा. पद्मिनी बाई चला. त्याच्यानंतर चहाचे मानकरी, एक मिनिट थांबा, थांबा थोडस, थोडं थांबा. सर्वांनाच महाराजांचं दर्शन होणार आहे. आजची जे चहाचे मानकरी आहेत त्यांनी आधी जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचंय. तांबूळ घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. तांबूळ हा प्रसाद असतो आणि देवी भागवतीचा महत्वाचा प्रसाद असतो. कोणीही तांबूळ घेतल्याशिवाय जाऊ नये. कृपया करून चला. त्याच्यानंतर सौ पार्वतीबाई शंकरराव इंगळे यांनी इकडे यायचं स्टेजकडे. आता जायचं नाही बाहेर, इकडे स्टेजकडे या पहिल्याकडे. चहाचे मानकरी आजचे सुषमा जगदीश देबडवार आणि श्रीमती शांताबाई हनुमंतराव मोतेवार यांना देखील महाराजांनी नारळ देऊन त्यांचा सत्कार करावा. चला, ज्यांचं स्टेजवरच काम झालं असेल त्यांनी खाली उतरावं. महाराजांनी नारळ देऊन त्यांना आशीर्वाद द्यावा. चहाचे आजचे मानकरी आहेत. यानंतर ज्यांना दर्शन घ्यायचं त्यांनी यायचं इकडे. ज्यांना ज्यांना दर्शन घ्यायचं असेल त्यांनी इकडे महाराजाकडे यायचं. उद्या अरे वा वा आरतीचे येणार आहेत सौ मंगल दासोपंत गुंडाळे. तांबूलचे यजमान आहेत सौ गोदावरी नागनाथ भांगे आणि सौ कविता राजकुमार उदगीरकर हे उद्याचे तांबूळचे मानकरी आहेत. उद्याचे यजमान अश्विनी मयूर ठाकूर हे उद्या सकाळचे यजमान आहेत. चहाचे यजमान उद्याचे आहेत सौ सुनंदा प्रकाश वट्टमवार, श्रीमती श्रीमती मंदा पंडेवार, त्याच्यानंतर सौ चंद्रकला विद्याधर गिरी आणि सौ सुनीता सूर्यकांत पंडेवार हे उद्या चहाचे मानकरी आहेत. त्याचबरोबर सौ पुष्पा मारोतराव मानेकर हे देखील उद्याचे चहाचे मानकरी आहेत. याचबरोबर सत्कारासाठी आजची सत्कार मूर्ती आहे सौ आगलावेताई यांनी इकडे स्टेजकडे यायचंय. त्याचबरोबर पवळेताई यांनी पण इकडे स्टेजकडे यायचंय. वरी गर्दी करू नका, दर्शन घेऊन ताबडतोब खाली उतरा. आजचे सत्कार मूर्ती आहेत आगलावेताई धनेगाव यांनी मोलांचं सहकार्य केलेलं आहे. त्यांनी देखील महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे.
त्याचबरोबर सौ पवळेताई धनेगाव यांनी देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे, यांनी देखील महाराजांचा आशीर्वाद घ्यावा. पार्वतीबाई इकडे यायचं स्टेजकडे. पार्वतीबाई शंकरराव इंगळे राहेगावकर यांनी इकडे स्टेजकडे यायचंय, या साईडने या. आजचे सत्कार मोठे आहेत. सौ आगलावीताई धनेगावकर यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे, त्याचबरोबर सौ पवळेताई धनेगाव यांनीही मोलाचं सहकार्य केलं आहे. महाराजाचा आशीर्वाद घ्यावा. नारळ महाराजाने नारळ देऊन त्यांचा सत्कार करावा. नारळ आणत नसतील तर तिथे चला, दर्शन झालं असेल तर खाली चला. चला रायगावकर सोवानी श्री रायगावकर यांनी इकडे स्टेज कडे यायचंय. मोमेंटो कुठे ठेवलेला आहे? सो रायगावकर बाई सोवानी श्री रायगावकर यांनी इकडे यायचंय. जमलं नंबर आता देऊ. युट्यूबला टाकलं की येतो, युट्यूबला असा मोबाईल असेल तर येतो. पैसे लागतात त्याला. ओके मग देते एवढा मेव नाही. आजचे सत्कार मूर्ती सो आगलावीताई धनेगाव यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे, त्यांनी देखील सत्कार स्वीकारायचा आहे. सो पवळेताई धनेगावकर यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे, त्यांनी ताबडतोब आसपास. याचबरोबर सो पार्वतीबाई शंकरराव इंगळे यांनी इकडे महाराजाकडे येऊन मंडळातर्फे सत्कार स्वीकारायचा आहे. काढले रायगावकर बाई कुठे आहेत या पटकन. काढले काढले रायगावकर बाई. यांच्याकडे पाठवलेला आहे, यांच्या व्हॉट्सअप असेल तर. रायगावकर बाई यांनी स्टेज कडे यायचंय. फक्त मुलाचा व्हॉट्सअप नंबर द्या मला, मी पाठवून देतो. यांचं सगळं माझ्याकडे. आज ठीक 8 वाजता होम हवनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तरी सर्व महिला मंडळांना विनंती करण्यात येते की 8 वाजता परत मंडपात उपस्थित राहायचं आहे. रायगावकर बाई कुठं आहे, त्यांनी ताबडतोब इकडे स्टेज कडे यायचंय. सो पार्वतीबाई रायगावकर कुठं असतील, त्यांनी स्टेज कडे यायचंय. सगळे मंडळ तिकडे या स्टेज कडे, पायऱ्या साईड ला या. त्यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. सो पार्वतीबाई शंकरराव रायगावकर यांनी इकडे स्टेज कडे यायचंय. महाराजाच्या हाताने त्यांचा सत्कार केला जाणार आहे. महाराजाच्या हाताने सत्कार केला जाणार आहे. लवकरात लवकर स्टेज कडे यायचंय. आजचे यजमान सौ पार्वती शंकरराव इंगळे या दोघांचाही गुरुकृपा महिला मंडळातर्फे स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. ओके ये लगा कि मैं बारिश हो रहा है.